ओके ही एक आमच्या शाळेची छोटीशी लॅब आहे. मराठी शाळेला 25 कम्प्युटरची लॅब असणारी ही माझी सांगलीतली पहिली शाळा. की ज्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रकारावर लॅब असणं ही कुठल्या शाळेची हे नाहीये. पण माझ्या या शाळेमध्ये 25 कम्प्युटर म्हणजे एका वेळेला 50 विद्यार्थी या ठिकाणी कम्प्युटरचं शिक्षण घेतात. आता ही सिस्टीम आहे, ही सिस्टीम आम्ही बसवली होती 2008 साली. आता या 2008 साली या कम्प्युटरची सिस्टीम आहे. पण आता नवीन नवीन संकल्पना कम्प्युटर मध्ये येत राहिलेली आहे. काही जे सीपीयूज आहेत ते सीपीयूज खराब झालेले आहेत. पण तरी सुद्धा आता सिस्टीम चालू आहे. पण आता नवीन अपग्रेडेशन करायचं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रकारावर आपल्याला सर्व्हर बसवणार आहे. आणि सर्व्हर बसून ही सगळी लॅब या ठिकाणी डिजिटल पद्धतीने करून या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला कम्प्युटरचं शिक्षण मिळालं पाहिजे अशी एक सुसज्ज सुंदर ही अपग्रेड करून ही लॅब आम्ही तयार केलेली आहे. आणि थोडक्यात थोडंसं काम राहिलं तर भरपूर हे कम्प्युटर जे वापरलेले आहे त्याचा वापर जास्त झालेला आहे. पण आता याच्यात अपग्रेडेशन करून नवीन सिस्टीम या ठिकाणी बसवण्याचा आमचा मानस आहे. आणि तो प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहे. ही लॅब मुलांसाठी कुठलं खराब झालं कुठलं तरी सुद्धा इतर तुम्हाला हे बोललं जात नाही का. तर ते शिक्षण आहे. शिक्षण घेत असताना मुलं आहे, मुलं तोडतात हे काही जपून ठेवण्याची वस्तू नाही. हे इलेक्ट्रॉनिक्स आहे, याला वापरलंच पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी संगणक हाताळण्याचा प्रयत्न करत असतो. अतिशय सुंदररित्या हे संगणक करतोय. दुसऱ्या मजल्यावर ही संगणक लॅब आहे. ही लॅब करत असताना याच्या शेजारी आम्ही आमचे बाकीचे 6वी 7वी 8वी 9वीचे वर्ग आहेत. या ठिकाणी पण आम्हाला रंगवायची शाळा रंगवायची आहे. आर्थिक परिस्थितीनुसार जसं जमेल तसं आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि या ठिकाणी याच बाजूला एक आम्ही सुंदर अशी विज्ञान प्रयोगशाळा तयार केली आहे. या विज्ञान प्रयोगशाळेमध्ये चार टेबल आणि हे सगळं अशा पद्धतीने करून विज्ञानाचं साहित्य या ठिकाणी केलेले छोटासा प्रयत्न आहे. परंतु अतिशय सुंदररित्या लॅब बनवण्याचा प्रयत्न केलाय. काही सामान आहे जेवढं अपेक्षित आहे जेवढं लागतंय तेवढं साहित्य या ठिकाणी आहे. आणि अजूनही नव्याने नवीन पद्धतीनुसार आम्हाला या लॅबचं अपग्रेडेशन करायचंय. अजून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विज्ञान प्रयोगशाळा आम्हाला स्थापन करायचंय. ते करत असताना सुद्धा अनेक देणगीदारांची साथ या ठिकाणी आम्हाला लाभलेली आहे, संस्थेची साथ आम्हाला लाभलेली आहे. आणि म्हणून अशा प्रकारची एक छोटीशी लॅब आम्ही या ठिकाणी तयार केलेली आहे. या व्हिजिट करा, भेटा आणि ऍडमिशन आपल्या मुलाचं कन्फर्म करा. एवढंच या निमित्तानं सांगावं असं वाटतं.